नमस्कार. BCA न्यूजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी क्षितिजा आपल्या सर्वांचं स्वागत करते. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतो, स्वप्न असतात, आकांक्षांना पूर्ण करण्याची इच्छा असते. परंतु फक्त इच्छा असून चालत नाही, इच्छा आकांक्षांना स्वप्नांना पूर्ण करण्याकरता जोड लागते ती जिद्दीची. आणि अशा जिद्दीच्या जोरावर आपल्या स्वप्नातील रेसिंग कारला प्रत्यक्षात उतरवले आहे स्वप्नील चोपकर या युवकाने. चला तर नेमकी ही रेसिंग कार कशी आहे जाणून घेऊया. स्वप्नीलला रेसिंग कार चालवण्याची प्रबळ इच्छा, पण ती खरेदी करणे त्याच्या क्षमतेच्या पूर्ण बाहेर. मग काय तर स्वप्नीलने भंगार साहित्याची जोड जंतरी करून रेसिंग कार तयार केली. 26 जानेवारीला नागपुरातील रस्त्यावर त्याचा यशस्वी ट्रायलही घेतला. स्वप्नील चोपकर हा युवक रामेश्वरीतील पार्वतीनगर या परिसरात राहतो. कॉमर्स विषयात MA करीत असून त्याचे वडील काशीनाथ चोपकर हे बेकरीच्या मालाचे वितरण करतात. तराई फिजिओथेरपिस्ट आहे. घरची परिस्थिती तशी बरीच म्हणायला हवी. इतर मुलांप्रमाणे स्वप्नीललाही लहानपणीपासून मोटरसायकल कार चालविण्याची हौस होती, पण थोडा तारुण्यात आला तेव्हा ही वाहने आपण स्वतः तयार करावी अशी त्याची इच्छा होती. आणि याच इच्छेपोटी त्याने अगदी अल्पवयात असताना ऑटोमोबाईल क्षेत्रात काम केले. आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असताना त्याला स्वतःची कार तयार करण्याची कल्पना सुचली. कष्ट इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल, आणि याच वाक्याची जी प्रचिती आहे आज आपल्याला बघायला मिळते आहे स्वप्नील चोपकर या युवकाच्या माध्यमातून. या युवकाने जे आहे रेसिंग कार बनवली आहे, ती देखील म्हणजे ज्या भंगारातल्या काही वस्तू म्हणतो आपण त्या वस्तूंपासून. लहानपणीची रेसिंग कार चालवण्याची एक इच्छा म्हणावी किंवा त्यानंतर मोठ्या झाल्यावर रेसिंग कार चालवून आणि ती घेऊ न शकण्याची एक जिद्द, या जिद्दीतून त्याने रेसिंग कार बनवली आहे. आणि आपण स्वप्नील चोपकर करून जाणून घेऊया की ही रेसिंग कार कशा प्रकारे त्यांनी बनवली आहे, ही रेसिंग कार बनवताना त्याला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे, आणि त्या किती म्हणजे कष्ट केल्यानंतर ही रेसिंग कार जी आहे आज बनली आहे आणि आज ती रस्त्यावर नागपुरातील रस्त्यांवर धावते आहे. स्वप्नील, काय सांगशील तू, ही रेसिंग कार आम्हाला बघायला मिळते आहे, ही बनवलेली आहे, कशी बनवलेली आहे, यामागचं म्हणजे प्रेरणा काय, उद्देश काय आहे तुझं, काय सांगशील? मी ही गाडी जी आहे Formula 1 रेसिंग प्लॅटफॉर्मवर चालत असते ही गाडी. ही गाडी मी 1 वर्षाच्या परिश्रमाने बनवलेली आहे. मला स्पोर्ट्स कारचं पूर्ण लुकआउट द्यायचं होतं हिला, त्या पद्धतीने मी हिला बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जसं मी याच्यामध्ये मारुती 800 कार्बोरेटर बेसिक इंजिन टाकलेलं आहे, कारण की त्याला पॉवर मिळावं यासाठी. मी 2-व्हीलरचं इंजिन पण लावू शकणार होतो, पण त्याच्यामध्ये पॉवर तितकी मिळाली नसती. ज्या पद्धतीने मी हिला नाव दिलं आहे Formula 1 रेसिंग कार, त्या पद्धतीने मी याच्यामध्ये 800 cc इंजिन टाकलेलं आहे. याच्यामध्ये 4 गेअर आणि 1 रिव्हर्स आहे. त्या पद्धतीने मी याच्या स्टेअरिंग पण हँडमेड बनवलेलं आहे, म्हणजे लाकडाचं बनवलेलं आहे. स्पोर्ट्स लुक देण्याकरिता हे चेचेस वगैरे जे आहे याचे, ते लोअर आर्म वगैरे झालं, हे सगळे मी आपले हँडमेड बनवलेले आहे. आणि याच्यामध्ये स्टेअरिंग रॅक झाला, सीट झाले, आणखी बॉयजन झाले, हे मारुती 800 यूज केलेलं आहे. आणि तसंच याच्यामध्ये जे समोरचे शॉकअप झाले हे 2-व्हीलरचे आहे. आणि जे ड्रम्स वगैरे जे लावले आहे, डिक्स लावले आहे याच्यामध्ये चारी साईडला, हे सगळे मारुती 800 आहे याच्यामध्ये. आणि टायर्स वगैरे हे सगळे मारुती 800 यूज केले आहे. आणि लेटेस्ट याच्यामध्ये मेकॅनिझम पाहायला गेलं तर मी याच्यामध्ये अल्टरनेटरचा लाईट आणि चेक इंजनचा लाईट आणि टेम्परेचर सेन्सर लाईट, गेज लाईट, ते पण दिलेलं आहे. आणि पुशस्टार्ट बटन पण दिलेली आहे. नोकरी करताना जमलेल्या पैशातून त्याने भंगाराच्या दुकानातून कारचे इंजिन, शॉकअप, चाक, सायलेन्सर अशा अनेक वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली. बिलकुल, ज्याप्रमाणे आता तू ही माहिती सांगितली आहे, ही रेसिंग कार जी आपल्याला बघायला मिळते आज एवढ्या मोठ्या, म्हणजे ज्या ज्या तू वस्तू वापरलेल्या आहेत ही बनवायला तुला किती काळ लागला, यामध्ये तुला कोणाकोणाचा सहयोग जो आहे लाभलेला आहे, आणि नेमका किती खर्च या रेसिंग कार करता आलेला आहे? माझं पहिली वेळ असल्यामुळे मला थोडा जास्त खर्च लागलेला आहे, पण मी याचा दुसरा सपोज प्रोजेक्ट करायला जाईल तर मला एवढा खर्च लागणार नाही असं मला वाटते. कारण की मला याच्या बनवायच्या वेळेस खूप म्हणजे 2 वेळा अपयशी ठरलो होतो मी. म्हणजे जसं याच्या मी इंजन जिथनं आणलं होतं ते इंजनमध्ये पण काम निघालं होतं, गिअरबॉक्सचे काम होते, त्याच्या रिलीज बेरिंग आणि क्लच प्लेट हार्ड होती, त्याच्यामुळे गिअर बसत नव्हते याचे. आणि याच्यामध्ये बेसिक कार्बोरेटर इंजन म्हटलं तर याच्यामध्ये 3 पॉइंटरवाला डेल्को टाकायचा बदली 4 पॉइंटरवाला डेल्को मला
पकडवला होता, म्हणजे ठगबाजी होतच असते कोणताही नवीन प्रोजेक्ट करायला गेला आपण तर. आणि हे माझ्यासोबत पण झालं, त्यामुळे मला हिला 1.25 पर्यंत लागली हिला. आणि आता सपोज मी दुसरी गाडी बनवायला जाईन तर मला एवढा खर्च लागणार नाही. कार तयार करण्याचा कोणताही अनुभव नसल्याने स्वप्नील अनेक वेळा चुकला, मात्र मार्गदर्शकांनी मित्रांनी केलेल्या सूचनांचे पालन करून आणि सहयोगाने त्याने अखेर कार तयार करून दाखवली. आता तुला माहिती होऊन गेलेली आहे की ही कशी बनवली जाते, मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे, कारण तू जर म्हणजे इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहेस का किंवा पॉलिटेक्निकचा स्टुडंट आहे का, की तुला या सगळ्याची माहिती होती, म्हणजे तुला कशाप्रकारे तू हे बनवलं, कुठली इच्छा मनात होती किंवा कुठला उद्देश ठेवून तू ही गाडी बनवलेली आहे, काय सांगशील? मला लहानपणापासूनच गाडी मॉडिफिकेशन रिपेरिंग वगैरेचा याचा खूप म्हणजे आवड होती, तर त्यालाच मी समोर नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी गॅरेजमध्ये 1-1.5 वर्ष पण काम केले आहे. जसं मी जे अलायमेंटचं काम झालं, गाडी स्टेबल चालली पाहिजे आपल्या इंडियाच्या रोडवर, त्यामुळे म्हणजे अजमेरामध्ये पण काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी गॅरेजमध्ये छोटे मोठे तिकडे पण काम करून काम शिकलेलं आहे. जे इलेक्ट्रिशियनचे काम झाले, वायरिंगचे काम झाले, जसं ते करंट चेक करणं वगैरे, हे काही काही जे मेकॅनिझम आहे काही यूट्यूबमधनं शिकण्याचा का प्रयत्न केला. हे सगळं मिळजूळ करून मी हे इला बनवलेलं आहे. आणि जास्तीत जास्त मी याचे जे पार्ट्स आहे हे कबाडीमधनंच घेतलेले आहे. आणि फॉर्म्युला 1 रेसिंग कार तयार करण्यासाठी स्वप्नीलला 1-1.25 लाखांचा खर्च आल्याचे देखील स्वप्नीलने सांगितले आहे. यामध्ये मला सांग की मित्र असतील किंवा घरातील जे आई बाबा असतील, भाऊ बहीण असतील, तर तुला कसा यांचा सहयोग लाभला? म्हणजे कोणी असं तुला म्हटलं का की हे तू काय करतो आहे, कशाला पैसे खर्च करतो आहे, अभ्यास कर वगैरे? तू सध्या तुझं शिक्षण काय चालू आहे ते सुद्धा सांग. माझं M.Com फायनल इयर चालू आहे. मी B.Com फायनल इयर झालेलं आहे माझं, M.Com चालू आहे आता. माझं म्हणजे घरचा पूर्ण सपोर्ट होता मला, म्हणजे असं काहीच नव्हतं की बा तू बनवत आहे तर हे काय करता वगैरे, असं काहीच नाही. त्यांचा पूर्ण सपोर्ट होता मला, म्हणजे तू बनवत आहे तर बनव वगैरे, आर्थिक आणि मानसिक पण. आणि मला माझ्या सरांचा पण खूप सपोर्ट होता, निखिल उंबरकर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला गाडी बनवण्याकरिता वगैरे. आणि गाडी बनवतानाच्या वेळेस त्यांचा खूप मला सपोर्ट लाभला, म्हणजे आर्थिक आणि मानसिक पण. भंगारातून कार तयार करता येते, पण ती रस्त्यावर धावायला हवी, त्यामुळे ही कार नेहमी चालू शकेल अशी बनविली गेली आहे. यानंतर RTO कार्यालयात जाऊन परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं स्वप्नील चोपकरद्वारे सांगण्यात आलं आहे. यामध्ये तुला म्हणजे घरच्यांचा आणि तुझ्या मित्रमंडळींचा देखील मोठ्या प्रमाणात सपोर्ट होता, काय सांगशील आता पुढे तुझं काय म्हणजे एक ध्येय आहे, आणखीन कार बनवायची आहेत किंवा आणखीन तुझं काय म्हणजे इच्छा आहे? माझी अशी इच्छा आहे की ही जी स्पोर्ट्स कार आहे मी बनवली आहे, ज्यांचे ज्यांचे स्वप्न आहे की स्पोर्ट्स कार मला चालवायला भेटली पाहिजे वगैरे, तर मी माझी इच्छा आहे की RTO पासिंग झाली तर ज्यांचे जे स्वप्न अधुरे आहे ते पूर्ण झाले पाहिजे, अशी मी आणखी गाडी बनवू शकतो, ज्यांची इच्छा ते पूर्ण करू शकतो. आणि याचा जो इच्छा आहे लोकांची स्पोर्ट्स कार आपल्यापाशी असावी आणि चालवायची, ते पूर्ण होऊ शकेल. बिलकुल, तू युवकांना काय एक संदेश देऊ शकशील की ज्यांना पण अशी इच्छा असेल की अशा कार बनवायच्या किंवा काही इनोव्हेशन बनवायचे आहे, तर काय सांगशील? सपोज मनात ठाणलं तर ते करून टाकायला पाहिजे मला असं वाटतं. आणि जे पण आपण विचार करतो स्वप्न पूर्ण करायचं, स्वप्न पाहिल्याने होत नाही, स्वप्न पूर्ण केल्याने पूर्ण होत असतं. बिलकुल, ज्याप्रमाणे आत्ता स्वप्नील म्हणाला की स्वप्न बघितल्याने होत नाही, स्वप्न हे पूर्ण केल्याने पूर्ण होतात, तर नक्कीच आज आपल्याला त्याची प्रचिती आलेली आहे. ही स्पोर्टची जी रेसिंग कार आपण बघतो आहे आणि ही शहरातील रस्त्यांवर धावते देखील आहे. तर कॅमेरा पर्सन राजकुमार मोडसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर.